पक्ष अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमित्त सर्वपक्षीय मातंग समाजाची बैठक उमरी येथे संपन्न झाली आहे. या बैठकीला उमरी तालुक्यातील सर्व मातंग समाज बांधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. तर या बैठकीत अण्णाभाऊ साठे जयंती शताब्दी वर्षानिमित्त वर्षभर कार्यक्रम घेणे व ज्या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी हजर होऊन त्यांना मदत करणे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून उमरी तालुक्यात एक समिती निर्माण करण्यात आली. 100व्या जयंतीनिमित्त महत्वपूर्ण बैठक उमरी येथे पार पडली आहे. या बैठकीला तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी हजेरी लावून या बैठकीत सहकार्य केलं आणि येणाऱ्या जयंतीला चांगल्या प्रकारे जयंती साजरी करण्याचं काम हे इथला मातंग समाज करील असं सांगू इच्छितो. जय ना. ज्या 100वी जन्मशताब्दी निर्माण जी समिती आयोजित करण्यात आली ती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी समाजावर विकासासाठी समाज प्रगतीसाठी जे काही कामं करायचे आहेत त्यांचे ध्येय धोरण ठरवून ही समिती स्थापन झाली. आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. या समितीमध्ये येणाऱ्या दर महिन्याला अण्णाभाऊ साठे लवची वस्ता साळवे वीर फकिरा यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याकरिता व्याख्यानमाला कथाकथन महारक्तदान शिबिर. या समितीचे अध्यक्षपदी पी एन धसाडे सर, उपाध्यक्ष इरबाजी शेळके, दिगंबर गायकवाड, नागठाणे कोष अध्यक्ष साहेबराव गव्हाळकर तर समन्वय समाजभूषण किशनदादा गायकवाड कुदळेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्ती करण्यात आली. यावेळी समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्राध्यापक नामवाड सर, उमरी दिनकरराव भंडारे, गंगाधरराव पवार, भुजंगराव धसाडे, संतोष वाघमारे, श्रावण गायकवाड कुदाळा यांसह सर्व समाज बांधव उपस्थित होते. तर ही बैठक किशनदादा गायकवाड कुदळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रतिनिधी कैलास सूर्यवंशी सह आधार न्यूज नांदेड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा.